तर नमस्कार मित्रांनो, तर विषय असा होता की आपल्याला आज आई वडला विषयी जरा बोलायचं आहे। म्हणजे काय झालंय, बरेच असे कुटुंब आहेत की आई वडलाला मुलगा संभळत नाही। अरे त्याच आईनं तुम्हाला हसत खेळत लहानपणी किती खेळवलेलं असतंय। वस्तुडीला गेले तर उसाच्या पाचोड्यातनं खेळवलेलं असतंय। माती काम करा गेलं तर माती काम करत 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 तुमची संगोपन केलेलं असतंय। आणि त्याच आई वडिलाला तुम्ही आज संभळत नाही। फक्त एका भाकरीसाठी तुम्ही वनवन फिरायला होता। अरे आपण असं तर जनावर पाळतो, आई वडिलाला का संभळत नाही? मग काय अडचण आहे? अरे या जगात आई वडिलाला संभळणे इतकं पुण्य कुठलंच चांगलं नाही। एक वेळ स्वतः उपाशी राहावा, पण आई वडिलाचा कधी तिरस्कार करू नका। विषय काढायचा असा होता की बरीच पोर निवांत ऐश करत राहते, पण आई वडील संभळायचं म्हणलं का त्यांच्या पोटात दुखते, नको वाटते आई वडील त्यांना। कारण काय माहित आहे का, ज्या माणसानं ही जग दाखवलंय, ज्या माणसानं ही जग सगळं आपल्याला दाखवलंय, त्याच माणसाला आपण विसरतोय आणि दुसरी जवळ करतोय। काल आलेली लोक आपण जवळ करतोय आणि आपणच आपल्या आई वडिलाला लांब दूर करतोय। वाईट आहे खरं, हे नको आहे असं। अरे मुलगा 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 करत आई वडिलांनी किती कष्ट खाल्लेले असतात, किती नवसं केलेले असते ते। आणि आज जर ती मुलगा स्वतःच्या आई वडिलाचा जर तिरस्कार करत असेल, तर त्याच्यासारखं पाप या जगात कुठलंच नाही। कळणाऱ्याला कळतंय, मी म्हणत नाही सगळी जायती, पण बरीच कुटुंब अशी आहे ती की आई वडिलाला सांभाळायचं म्हणलं का त्यांच्या अंगावर काटा येतोय। मग कुठं भांडणं हो, भावाभावाची भांडणं हो। तुझ्याकडे एक वर्ष राहू दे, माझ्याकडे एक वर्ष राहू दे, तोवर तिसरा म्हणतोय, माझं साल संपलंय, तुझ्यात घेऊन जा। अरे आई वडिलाला जर साल लावत असला तुम्ही, तर तुमच्या जिंदगीत अर्थ काय? काय जिंदगीत अर्थ आहे तुमच्या? अरे ज्या मातेनं जन्म दिला त्या जर आईला तुम्ही जर साल लावत असाल, तीन तीन लेख दोन दोन लेख असत्या काय खजाणारला मुलं, ती काय करते ती? आज एक वर्ष माझ्यात, एक वर्ष संपलं का दुसऱ्याच्यात? अरे असं करू नका। अरे कुणीकडे बिन खाऊ द्या, तुम्ही दोघं एकाच आईचे आहात। अरे एका आईला तुम्ही दोघं चांगला आहे आणि तुम्हा दोघांना का आई चांगली नाही? का तुम्ही आईसाठी असा हेडसाळ करता? अरे कधी तुम्ही आईच्या डोक्यानं मग आईला हात फिरवलाय काय? कधी फिरवलाय काय आई जेवली का म्हणून? अरे विचारच तर लांबच ठेवा, पोटभर अन्न देत नाही तुम्ही। मी हा व्हिडिओ फक्त समाजात अशी काही लोक आहेत ती आई वडील नको वाटते त्यासनी, तर तसं करू नका बाळांनो। ज्या माणसाने आपल्याला जग दाखवलंय त्या माणसाला आयुष्यात कधी विसरायचं नाही। एक वेळ तुम्ही उपाशी राहावा, पण ज्या माणसानं तुम्हाला या जन्माला घातलंय त्यांची कधी हेडसाळ ना करू नका। पोटभर अन्न द्या। अरे आपण येताना आलोय मोकळच, जाताना पण मोकळं जाणार नाही, काय नेणार नाही संग, किती जरी पैसा कमवला आपण असंच इकडे तिकडे खर्च करतो, मग आई वडिलासाठी का आपल्याला नको आहे? अरे किती, तुम्ही जर मायेनं प्रेमानं आई वडिलाला सांभाळलं तर किती आनंद होईल सांगा बरं, त्या आई वडिलाला किती आनंद होईल चेहऱ्यावर? त्याच्या आनंदासारखा आनंद कुठं जाऊ शकत नाही। कारण वाईट वाटतो खरंच, बरेच आई वडील रस्त्याने फिरत असतात भाकरीसाठी। काळ बदललाय, काळ डिजिटल मीडियाचा झालाय सगळा, सोशल मीडिया झालीय। मग ह्या काळात जर आपण आपल्या आई वडिलांना जर असं बाहेर रस्त्यावर मागत फिरवायचं म्हणलं, तर त्याच्यासारखं काय हे नाही म्हणलं तर चालेल। आओ किती खाणार आहे ते हो, आई वडील किती खाणार आहे ते? आपण कुत्रा मांजर सगळे पाळतोय,
आणि आई वडिलाला घराच्या बाहेर काढतोय. आपण राहतो बंगल्यात, आपण राहतो बंगल्यात आणि आई वडिलाला शेड मारून देतो. कशासाठी? अरे आई वडिलांनी तुम्हाला एका कोपऱ्यातन वाढवलेलं असते. त्यांना सुरुवातीपासूनही बंगला बघायला भेटला नाही. का? तर आपली मुलं आहे ती, मुलांचं शिक्षण आहे, ह्याच्यासाठी आई वडील कष्ट करतात. रात्रंदिवस त्यांनी कष्ट केलं. जमीन नव्हती, जमीन घेऊन ठेवली, घर नव्हतं. असं करत 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 सगळा संसार उभा केला. आणि तुम्ही जर मोठे झाल्यानंतर, लग्नानंतर जर आई वडिलाला सांभाळत नसाल, काय नाही हो, काय नाही. जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. मेल्यानंतर काय हो? मेल्यानंतर ते हारण फुटून ते कुठं ते दह्यानं दुधानं आंघोळ घालण्यात काय मजा आहे हो? अहो जिवंतपणे तुम्ही त्याची सेवा करा. आई वडिलाचं पाय दुखत असेल तर चोळा प्रेमानं जाऊन. आई काय दुखतंय जाऊन विचारा. तुम्ही मुलं आहात. शेवटी आईला किती जरी मुलगा मोठा झाला तर ती लहानच वाटतो, कारण आईचं प्रेम वेगळंच असतं. आणि आई वडील जगात सगळं काय भेटेल तुम्हाला, पण आई वडिलाचं प्रेम नाही भेटू शकत. ते ज्यांना कळलंय त्यांनाच माहित आहे. काय काय आहे ते या जगात सुद्धा स्वतः उपाशी राहतेत, पर जीवन आलो म्हणतात आणि आई वडिलाला संभाळतात, पोट भरून घालतात आईला. स्वतः उपाशी राहून घालणारे सुद्धा मुलं आहेत. असंच माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की असंच सगळ्यांनी आई वडिलांना सांभाळा. आई वडिलाची हेडसाळपणा कधीच करू नका. तुम्ही किती जरी पैसा कमवला, काय कमवला, तर शून्य आहे सगळं. त्यांच्या पुढे शून्य आहे सगळं. आपला बंगला असला तर आई वडिलाला बंगल्यात घेऊन जावा, बंगल्यात बसायची हवाय वाडा. पण आपण राहायचं बंगल्यात आणि आई वडिलांना पत्र्याच्या शेड मध्ये राहायचं, हे कितपत योग्य आहे? करू नका असं, कारण गेल्यानंतर पुन्हा रडण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत आई सोबत आनंदात राहावा. एवढंच मला सांगायचं आहे, कारण बरीच उदाहरणं मी बघितली म्हणून म्हणलं हा विषय जरा आपण मांडूया. आपल्या व्हिडिओ मधून जरा काय सुधारण्याचा प्रयत्न झाला तर झाला, आणि सुधारतेत. आपले व्हिडिओ बघून जरा 5-10% लोक जरा बऱ्यापैकी चालतात. त्यांना कळतं की काय नाही माणसाच्या जिंदगीत, काय नाही, किती जरी पैसा आला आणि काय आला, सगळं झिरो आहे, झिरो झिरो. तर मित्रांनो, आई वडिलाची सेवा करा. आणि आई वडिलाची सेवा कराय ज्याला भेटते ना, तोच खरा आयुष्यात मोठा आहे, तोच खरा आयुष्यात मोठा आहे. आणि आई वडिलांना चांगलं चुंगलं खाऊन सांभाळा. मायेनं त्याच्या गालावरनं हात फिरवा आईच्या वडिलाच्या. एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि कोण तसं करत असेल तर तसं करू नका. माणूस जन्म पुन्हा नाही, हेच लक्षात असू द्या. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत राम राम.